बस का सारा ना फोन ना कौन आजा लोन का फोन ना लेके चाय आसे झोपले नहीं मला मारले नाही ओए काय मैं आई धोन तानी पुलिस स्टेशन समजन का बो कशामुळे पकड मला दारू कोण पेल नाही तो मी पेल दारू कोण पेल दारू दारू कोण पेल नाही तू देणो पेल ना तू दारू पेला ना पण सांग जय बस 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 आज पर्यंत बस बस तू दार पण लागला सांग इकडे बस तू माझा गुन्हा काय तू असे मारे इथे बस बस वाहतूक विभागाच्या वतीने बुधवार शुक्रवार रविवार तीन दिवस एक ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस चालू असतात आपल्या त्या संदर्भात काल बुधवार असताना माननीय वरिष्ठांच्या आदेशाने माननीय डीसीपी बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने रस्ता सुरक्षा अभियान सुरू असताना जेणेकरून शहरामध्ये ड्रंक अँड ड्राइव्हमुळे कुठल्या प्रकारचा अपघात होऊ नये त्याच्यामध्ये कोणी जखमी होऊ नये वाहन चालक किंवा ज्याच्या वाहन चालवण्यामुळे कुठल्या प्रकारच्या याच्या संदर्भात अपघात होऊ नये यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई आपली चालू असते. दारू पिणारे ज्या ठिकाणी आहेत वाहन चालक मिळाले तर असाच हा टेम्पो चालक काल रोजी वाहन चालवत असताना संशय आला आणि आमच्या लोकांनी ती गाडी अडवली. अडवल्यानंतर त्याने गाडी मधोमधच उभी केली, वाहन बाजूला घेत नव्हतं, चाबी बरोबर देत नव्हता. त्याला कार्यालयात आणल्यानंतर कार्यालयात सुद्धा त्याने संबंधित अधिकारी जे काम आमचे पोलीस हवालदार श्री प्रकाश जाधव आहेत त्यांच्या अंगावर हात टाकला, त्यांची कॉलर पकडली. ज्यावेळेस आम्ही ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करतात आम्ही त्याची टेस्ट करत होतो, ती टेस्टलाही तो आम्हाला प्रतिसाद देत नव्हता. शेवटी आम्हाला कंट्रोलला कॉल देऊन महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बीट मार्शलला बोलून घेण्यात आलं आणि त्या बीट मार्शलच्या ताब्यात देण्यात आलं. सदर व्यक्तीच्या विरोधात आमचे हवालदार श्री प्रकाश जाधव यांनी 353, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आमची नागरिकांना नम्र विनंती आहे की कालच रस्ता सुरक्षा अभियानचा समारोह झाला, आम्हाला हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण वर्षभर आम्ही चालू ठेवणार. ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई ही वर्षभर सातत्याने चालू असते पण काही कोरोनाच्या काळामध्ये ही कारवाई थांबली होती, परंतु 2021 पासून या कारवाईला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सरळ हा कारवाई चालू राहणार आहे की कुठल्याही पद्धतीने दारू पिऊन वाहन चालू नका. विविध कार्यक्रम आम्ही रस्ता सुरक्षा अभियानच्या दरम्यानमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राबवले, ठाण्यात राबवले, तसंच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं. फ्लॅग लावलेत आम्ही त्या ठिकाणी बोर्डाच्या माध्यमातून, अलाउन्सिंग करून गाडीच्या माय सिस्टीमच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. तर कृपया आम्ही नम्र वाहनधारकांना नागरिकांना आव्हान करतो, कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने व ठाणा पोलिसांच्या वतीने आव्हान करतो की दारू पिऊन गाडी चालवू नका, त्यामुळे अपघात होऊ शकतो, आपल्या कुटुंबातलं किंवा पायी चालणारा व्यक्ती दगावू शकतो, अपघातग्रस्त होऊ शकतो. त्यामुळे आमची नम्र सूचना आहे की कुठल्याही प्रकारची पोलिसांना असं कारवाई करायला भाग पाडू नका आणि दारू पिऊन वाहन चालवू नका, एवढीच आमची विनंती आहे.